स्वागत आहे, मी रोहिणी। फ्रेंड्स, आज आहोत आम्ही कोकणामध्ये आमच्या गावी आणि आज मी तुम्हाला कोकणातील एक मस्त प्रसिद्ध अशी रेसिपी चुलीवरचं मालवणी चिकन ही रेसिपी दाखवणार आहे। ती माझ्या सासूबाईंच्या हातची। या आहेत माझ्या सासूबाई। चला तर मग पटापट रेसिपीला सुरुवात करूया। गावरान चिकन साठी लागणारं साहित्य आहे 1 किलो चिकन, 1 इंच आलं, 15 पाकळ्या लसूण पाकळ्या, मुठभर कोथिंबीर, 1 वाटी सुखं खोबरं भाजून घेतलेलं आहे, 1/2 वाटी ओलं खोबरं, फोडणीसाठी तमालपत्री पाणी 1, मसाल्यासाठी 2 तमालपत्री, खसखस 1 चमचा, मिरी 12 ते 15, लवंग 3, 2 वेलचीची बोंड, 1/2 इंचाचे दालचिनीचे तुकडे 4, वाटाणा एवढं जायफळ, चिमूटभर शाहजिरं, 1/2 चमचा बडीशेप, 4 चमचे लाल तिखट पावडर, 4 चमचे तेल, 2 बारीक चिरलेले कांदे, 2 पातळ उभे चिरलेले कांदे, बारीक चिरून टोमॅटो 1। सुरुवातीला आपल्याला कोथिंबीर, लसूण आणि आलं यांची पेस्ट करून घ्यायची। चिकन स्वच्छ करून हळद आणि मीठ लावून घेतलं आहे। वाटून घेतलेली पेस्ट त्याला आता आपण लावायची। ही जी आलं लसूणची पेस्ट आहे वाटून घेतलेली, ती आता आम्ही याला लावून घेतोय। आलं लसूण पेस्ट लावून 1/2 तास ठेवायला पाहिजे। चिकनला कोथिंबीर वगैरे लावून बाजूला ठेवली आहे। 1/4 चमचा कढईमध्ये तेल टाकलं आहे। यात आपले आता हे मसाले भाजून घ्यायचे आहे। मसाला करपवायचा नाही, थोडंसं 2 मिनिटं भाजून घ्यायला पाहिजे। मसाले आता भाजून काढून घेतलेले आहेत सगळे। कढईमध्ये थोडंसं तेल टाकलंय। आता आम्हाला उभा चिरलेला कांदा भाजून घ्यायचा आहे। कांदा भाजून घेतला आहे। आता हे 1/2 वाटी खोबरं आहे ते आतमध्ये टाकते आणि भाजते। हे आपल्याला करपूस भाजून घ्यायचं आहे। आता हे करपूस भाजून घेतलेलं आहे कांदा खोबरं आणि आता ते काढून घेणार आहे। कढई गरम करून घेतली आहे ना, त्याच्यात तेल टाकते। तेलामध्ये तमालपत्री टाकलं आणि कांदा टाकतो। कांदा थोडा लालसर भाजून घ्यायचा। कांदा थोडा लालसर झाला की टोमॅटो टाकायचा। टोमॅटो मऊ होईपर्यंत परतून द्यायचा। कांदा टोमॅटो मऊ झाला आहे, भाजून झाला आहे। आता त्याच्यात मसाला टाकते। मसाला थोडा परतून घ्यायचा। चिकन टाकायचं। पीठ लावून ठेवलेलं चिकन टाकते। हे आता परतून घ्यायचं। आता हे परतून घेतलेलं आहे। आता त्याच्यात एक पेला गरम पाणी टाकते। बघा, पाणी टाकल्यावर मिक्स करून घ्यायचं। याच्यावर असं झाकण ठेवते आणि ते 20 मिनिटं शिजून घ्यायचं। हे गावरान चिकन आहे, थोडासा वेळ लागणार शिजायला। चिकन शिजेपर्यंत हे खोबरं वगैरे आहे ते मिक्सरवर लावून घेतो। आता चिकन हे मी 2 वेळा ढवळून घेतलं आहे, शिजलं आहे आता हे, आणि आता त्याला वाटप घालते मी।
वाटप करून ढवळून जायचं. तुम्हाला हवं तसं पाणी थोडस टाकायचं, का पातळ हवं नाही तर जाड हवं असेल तर तसं ठेवते मी. तुम्हाला पातळ हवं तेवढं तुम्ही करू शकता, आणि अमीट वगैरे हवं असेल तर चवी पुरतं घाला. आता मी याला एक उकळी काढून घेणार आहे. आता याला चांगली उकळी आलेली आहे. आता मी कोथिंबीर बारीक केलेली वर टाकते. हे गावरान चिकन आमचं रेडी झालेलं आहे, तुम्ही खायला या. ही माझ्या सासूबाईंच्या हातचं मालवणी चिकन आणि मालवणी वडे ही रेसिपी रेडी आहे. ही मालवणी वड्याची रेसिपी मी लवकरच तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. तुम्ही हे मालवणी चिकन नक्की करा, आमच्या चॅनलवर लाईक करा.